Hey guys, welcome back to my channel. It's Oops. So guys, आज मी फायनली मेकअप वॅनिटी शूट करते. म्हणजे माझी मेकअप वॅनिटी मी कशी बनवली, काय बजेट मध्ये क्रिएट केली आणि हे सगळं मी कुठून कसं मॅनेज केलंय. जास्त करून मी सगळ्या गोष्टी आयकिया मधून घेतल्यात, बट ज्या गोष्टी आयकिया मध्ये मला जर हाय बजेट वाटल्या त्या मी आपल्या नॉर्मल शॉप मध्ये जाऊन घेतल्या. आणि ते मी कसं सगळं कुठून कुठून घेतलं ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येक गोष्टीचं बजेट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर माझं मेकअप मी कसा मॅनेज केलंय, कसं ठेवलंय ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो गाईज, लेट्स गो. सो गाईज, आत्ता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे. ह्या पूर्ण कॉर्नरमध्ये जे तुम्हाला दिसतंय ते सगळं तुम्हाला कुठून घेतलंय, काय रेटमध्ये घेतलंय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण तिथपासून स्टार्ट करूया. पहिले फ्रेम्स ज्या तुम्हाला तीन दिसत आहेत ह्या मी आयकिया मधून घेतल्यात आणि पर हेड म्हणजे जी प्राइस आहे ती 150 आहे इच फ्रेम्स. सो गाईज, नेक्स्ट थिंग इज वॉच. हे सुद्धा मी आयकिया मधून परचेस केलं आणि जेव्हा मी त्याची प्राइसिंग बघितली 200 रुपीजला वॉच. सो मला व्हाईट कलर मध्येच हवं होतं थीम नुसार माझ्या. सो ते सुद्धा मी 200 रुपीजला परचेस केलं आयकिया मधूनच. आता आपण मेन मेकअप वॅनिटी कडे वळूया. हे जे तुम्हाला मिरर दिसतंय, पहिले मी आयकिया मधून मिरर आणलेलं, बट ते मिरर थोडस माझा साईज छोटी वाढत होती. सो मी हे नॉर्मल शॉप वाल्याकडे गेली आणि त्याला म्हटलं की मला मिरर ह्या साईज मध्ये पाहिजे. आम्ही पहिले साईज घेतले आणि मग तसं मिरर परचेस केलं. त्यानंतर हे तुम्हाला बल्ब दिसतायत, हे मी पूर्ण अमेझॉन वरून ऑर्डर केले. ऍक्च्युली हे बल्ब्स एवढेच आलेले एक लाईन मध्ये आणि मग परत मी ऑर्डर केले एवढे. सो हे काहीतरी मला समथिंग इच बल्ब्स मला पडले 700 रुपीजला. म्हणजे हे 700 रुपीज आणि हे 700 रुपीज. सो असे मला पडले. मी अमेझॉनच्या लिंक्स वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली देते, तर तुम्ही जाऊन तुम्ही पण परचेस करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तीन कलर्स आहेत, वॉर्म व्हाईट आणि एक ऑफ व्हाईट. सो हे चेंजेस होतात कलर मध्ये, पण आता मी वॉर्म व्हाईट वॉर्म लाईट ठेवले. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय छानस, बिकॉज आपल्या डेली यूज मध्ये हे सगळं स्किन केअर वगैरे असतात, म्हणजे मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीन झाली, सिरम झालं, टोनर झालं, त्यानंतर हे बॉडी ऑइल झालं, परफ्युम्स झाले. सी, हे माझे सगळे फेवरेट परफ्युम्स आहेत. अँड त्यानंतर हे कॅन्डल्स, मला शूट करताना कॅन्डल्स लागतात, सो कॅन्डल्स इथे ठेवले. त्यानंतर मेकअप रिमूव्हर, सॅनिटायझर वगैरे ठेवले. आणि वरती सगळं नेहमी लागणारं, जसं की आपण नेहमी आल्यावर क्लिप्स लागतात आपल्याला, वॉच लागतो, त्यानंतर इयरिंग्स वगैरे लागतात, हे सगळं असं वरच्या पार्टमध्ये ठेवलं. सो हे एक खूप छान सोर्स झाले मला, बिकॉज प्रत्येक ड्रॉवर उघडून त्या गोष्टी शोधणं डेली यूज मध्ये नाही जमत. सो हे पटकन हाताखाली असल्यामुळे ते खूप छान वाटतं. ठीक आहे, हे पण मी अमेझॉन वरून घेतलं, ह्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि हे मला काहीतरी 799 म्हणजे 800 रुपयाला वगैरे पडले. त्यानंतर हा जो छोटासा मिरर आहे ना, हा आमच्या इथे फेमस शॉप आहे पार्लरचा, सो तिथून आम्ही हे नेहमी घेतो मिरर छोटी. माझ्याकडे एक दुसरा मिरर होता बट तो आजच फुटला आणि मी नवीन आणला. सो हा एक मिरर आहे, आय मेकअप वगैरे करायला लागतो. सो हा एक मिरर आहे. त्यानंतर हे सुद्धा मी आयकिया मधून घेतलंय आणि हे जे पॉट जे आहे ते मला 100 रुपीजला पडले. आणि हे एक फुल जे आहे, एक फ्लॉवर जे आहे, ते 95 रुपीज आणि 95 रुपीज इच पडले. सो या, हे एक फ्लॉवर पॉट झालं. आणि त्यानंतर मी हे मिनिसो मधून घेतलेलं आणि हे आत्ता मला यूज केलं. तुम्ही मला खूप आधी फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मिनिसो होल केलेला, त्यामध्ये मी हे आणलेलं. आणि मग त्यामध्ये मी हे सगळे ब्रशेस आणि माझे कोम वगैरे ठेवले. अँड येस, इथे माझ्या फ्रेंड्सनी दिलेली माझी फ्रेम ठेवली आहे छान. आणि हे जे तुम्ही कॉर्नर बघता इथे, पहिले माझं ना काचेचे असे कंपार्टमेंट्स होते, तिथे मी मेकअप वगैरे ठेवायचे जेव्हा माझी वॅनिटी नव्हती. सो ते काढल्यानंतर थोडस माझे वॉल जे आहे ती खराब झालेली. सो मला अमेझॉन वरून ही आयडिया मिळाली, हे स्टिकर्स मिळाले आणि खूप छान स्टिकर्स आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान वॉलला त्यांनी लुक दिलाय आणि हे सुद्धा मला 500 रुपीजला पडले. सो गाईज, आता आपण मेन पार्ट कडे जाऊया, ज्याला वॅनिटी खरं खरं म्हटली जाते, ते म्हणजे हे ड्रॉवर्स आलेत दोन साइडला. आणि त्यामध्ये मी काय काय ठेवलंय
ते तुम्हाला आता दाखवते. बट त्याआधी ही चेअर सुद्धा तुम्ही बघा, ही सुद्धा मी आयकिया मधूनच परचेस केली आहे आणि याची प्राइस तुम्ही गेस सुद्धा करू शकत नाही. ही फक्त मला 800 रुपीजला मिळाले. म्हणजे मी जेव्हा आयकिया मध्ये गेलेले ना तेव्हा मी चेअर्स पण बघत, जेव्हा माझी व्हॅलिडिटी पूर्ण डन झाली तेव्हा मला असं होतं की मला चेअर सुद्धा पाहिजे. बट मी थोडंसं ऍडजस्ट केलेलं बजेट पण माझं खूप जास्त झालं होतं. सो मम्मीला म्हणजे मम्मी माझी डायनिंग टेबलची खुर्ची खूप छान आहे आमची, तर तीच मी घेते. बिकॉज खूप 1500-2500 वगैरे चेअर्स होते. आणि त्यानंतर आम्ही बिलिंग सेक्शनला चाललेलो आणि तिथे आमची ही चेअर दिसली. सो आणि बघते तर खरंच हे 800 मला मिळाली चेअर आणि तेव्हाच मी परचेस केली. आणि हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ही चेअर सुद्धा आहे ती मला असेंबल करायला लागते. ती पूर्ण पार्ट मध्ये येते सर चेअर. सो हे पूर्ण जे तुम्हाला दिसतात पाईप्स वेगळे येतात, हे पूर्ण वरचं वेगळं येतं, हे वेगळं येतं. सो हे पूर्ण तुम्हाला असेंबल करायला लागणार आहे. सो येस, ही चेअर बघून मी खरंच खूप खुश झाली. बिकॉज माझी मेकअप व्हॅरायटी फुल अशी क्रिएट झाली आहे, व्हाईट व्हाईट. आणि आता आपण बघूया मेन माझी मेकअप व्हॅरायटी. सो आपण फर्स्ट ड्रॉअर मध्ये मी जे ठेवलंय ते म्हणजे हे सगळं. फर्स्ट म्हणजे प्रायमर्स ठेवलेत मी, त्यानंतर हे पूर्ण कन्सिलर आहेत, त्यानंतर फाउंडेशन आणि इथे लूज पावडर्स ठेवले, ठीक आहे. आणि हे जे डेली यूजला मला जे इयरिंग्स वगैरे लागतात ते मी इथे ठेवले. आणि त्यानंतर नेक्स्ट ड्रॉअरमध्ये हे पूर्ण ज्वेलरी बॉक्स आहे, जे खूप हेवी ज्वेलरीज असतात ते आहे. त्यानंतर हे मेकअप फिक्सर, त्यानंतर लायनर आणि मस्का काजळ वगैरे ठेवले. त्यानंतर हे मस्काराज आहेत, या सगळ्या लिपस्टिक्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन ड्रॉअरमध्ये मी ठेवलेत माझे नेल एक्सटेन्शन, म्हणजे हे जे मी नेल्स लावलेत हे सगळे नेल्स माझे आहेत. त्यानंतर नेल पेंट्स आहेत, हे पूर्ण आयशॅडो पॅलेट्स आहेत. सो त्यानंतर हे पूर्ण ब्लश वगैरे आहे, शुगरचे हायलायटर अँड ब्रश. देन हे पर अगेन आयशॅडो पॅलेट्स आहेत, हे हायलायटर वगैरे आहे. आणि येस, ॲब्रोज वगैरे, हे पूर्ण शुगरचं खूप छान हे आयशॅडो आहे. सो हे आहे डिटेल आयशॅडो. सो हे सगळं असं आहे. पार्टी पण नेल पेंट्स आहेत मी बघू शकते. या देन ह्या खालच्या गावामध्ये पूर्ण सगळी ज्वेलरी आहे माझी, जे हेवी ज्वेलरी आहे सगळी, सिल्वर गोल्डन सगळं. त्यानंतर हे इयरिंग्सचा बॉक्स आहे, सगळं ह्याच आहे. आणि लास्ट ड्रॉअरमध्ये मी खूप जास्त यूज करते अशा बांगड्या आहेत. बाकीच्या सगळ्या बांगड्या माझ्या वॉर्ड्रोबमध्ये आहेत, बिकॉज एवढ्या मेकअप व्हरायटीमध्ये माझं नाही मावणार सगळं. सो इकडे सगळं मेकअपचं सेक्शन आहे. आता मी तुम्हाला इकडचे ड्रॉवर दाखवते आणि हे पूर्ण ड्रॉवर्स मी स्किन केअर आणि माझे जे कॅमेरा वगैरे वायर्स वगैरे असतात किंवा पर्स वगैरे असतात सगळे इथे ठेवले. सो फर्स्ट वन ड्रॉवर आहे, इथे पूर्ण माझे टिश्यू पेपर्स आहेत, इयरबड्स लागतात. सो त्यानंतर हे कंप्रेस मास्क आहे, नंतर डायरी आहे. मी सगळं त्या डायरीत माझे जे टॉपिक्स असतात व्हिडिओचे ते मी लिहून ठेवते. आता एवढे एवढे डन झालेत माझे, बाकीचे राहिलेत. सो या डायरीमध्ये मी नेहमी लिहिते माझे कंटेंट्स. सो हे माझे पटकन असं हातात येईल म्हणून इथे ठेवले. त्यानंतर हे स्किन केअर करता हे सगळं लागतं, त्यामुळे सगळं स्किन केअर ड्रॉवर आहे. सेकंड ड्रॉवर पण ऑलमोस्ट स्किन केअरच आहे, त्यामध्ये सगळं मेकअप रिमूव्हर, गुलाब पाणी, त्यानंतर हे मास्क आहे ममाचं, ॲलोवेरा जेल, डॉटनकीचा मास्क, जुडियाचं आय मेकअप रिमूव्हर, ओलियाचं ब्लीच, ॲलोवेरा जेल अगेन, आणि परत मास्क वगैरे आहेत छान. आणि हे सगळं आपण यूज करतो फेस मास्क वगैरे लावल्या ब्रशेस, हे सगळं आहे. देन थर्ड वन ड्रॉअरमध्ये मी जस्ट माझं डिटॅनचं जे क्रीम असतं ती ठेवलं आणि सगळं आय आपलं हेअर रबर वगैरे क्लिप्स असतात ते ठेवले. फोर्थ ड्रॉअर जो आहे तो पूर्ण स्ट्रेटनिंग मशीन किंवा हेअर ड्रायर, कर्लिंग मशीन, हे पर्स, आउटफिट वगैरे सगळं मॅच होईल असं सगळे पर्सेस वगैरे ठेवले. अँड देन लास्ट ड्रॉअरमध्ये सगळं कॅमेरा रिगार्डिंग आहे, वायरिंग वगैरे, कॅमेरा बॉक्स आहे, चार्जर वगैरे सगळं ठेवले आणि एक्स्ट्रा काही पर्सेस वगैरे. सो येस, जी आहे माझी मेकअप व्हरायटी आणि मला जमेल तसं मी मॅनेज केली आहे. बिकॉज ही माझ्यासाठी खूप कमी ड्रॉवर्स पडले, बिकॉज हे ड्रॉवर्स खूप छोटे सायझेसमध्ये आहेत, कमी गोष्टी राहतात आणि आतमध्ये जातात. पण आतमध्ये नेहमी आपण काही गोष्टी ठेवू शकत ना, जे न यूज करणारे तेच ठेवू शकतो. सो बाकीचे जे मेकअप आहे ते ऑब्व्हियस माझ्या वॉर्डरोबमध्ये जातं. बट हे माझं ड्रीम होतं आणि मी ड्रीम कम्प्लीट केलं आहे फायनली.
या व्यतिरिक्त अजून माझा एक फेवरेट कॉर्नर आहे बेडरूम मधला, ते म्हणजे हे जस्ट आता मी स्टिकर्स जे थोडेसे होते ते मी इथे लावले, आणि ही जी लाईट तुम्ही बघताय ना सी, ही लाईट सुद्धा मी अमेझॉन वरून मागितली आहे, जी माझी प्राइस आहे लक्षात नाहीये, खूप महिने झाले मागून, बट मी तुम्हाला ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि त्यानंतर हे माझे पूर्ण टेडी बेअर्स आहेत सी, हे डोरेमॉन, आणि ही आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही ही ट्रेडीज घेतलेले आणि अजूनपर्यंत आम्ही ते कॉर्नरला ठेवले. तर ते लॅम्प सुद्धा आम्ही अमेझॉन वरूनच परचेस केला लॉकडाऊन मध्ये. सो येस, हा एक माझा क्यूटसा कॉर्नर आहे. सो गाईज, कशी वाटली माझी मेकअप वॅनिटी अँड माझी ड्रीम मेकअप वॅनिटी, बिकॉज मला लहानपणापासून असं ऑब्विअस सगळ्याच मुलींना असं ड्रीम असतं की माझी एक वॅनिटी असावी, आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी मला खूप रिक्वेस्ट केले की प्लीज मेकअप वॅनिटीची व्हिडिओ कर, खूप डेज पेंडिंग झालेली माझी व्हिडिओ, बट येस फायनली मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ केली आहे आणि ऑब्विअस माझ्यासाठी सुद्धा. सो या, तुम्हाला कशी वाटली माझी मेकअप वॅनिटी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, आणि ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय. मेकअप वॅनिटी मी कशी बनवली, कुठून काय काय, सॉरी कुठून लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, सबस्क्राईब टू हर चॅनल.